माजी मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधव चांगलंच आक्रमक झाले असून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित हे मादळमोही गावात गेले असता त्यांची गाडी मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आली आहे. यात्रेला दर्शन घेण्यासाठी गेलो असता गाडीतून ड्रायव्हर पेशंटला घेऊन जात असताना माझी गाडी अडवली व एका लहान मुलाने दगड मारल्यामुळे गाडीची काच फुटली आहे. गाडीत पेशंट आहे हे समजताच त्यांनी गाडी सोडून दिली अशी प्रतिक्रिया बदामराव पंडित यांनी दिली आहे. त्यांनी सरकारला 40 दिवस दिले होते. 40 दिवसांमध्ये या नाकर्ते सरकारने काहीही केलेलं नाही. सरकारला माझी एकच विनंती आहे, जर तुम्ही लवकरात लवकर तरंगे पाटलाच्या तब्येतीकडे बघून का होईना, परंतु मराठीयांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप तुम्ही केलं नाही तर या सरकारला राज्य करणं मुश्किल होऊन जाईल. आणि 5 कोटी मराठी हे सरकारच्या विरोधामध्ये एक संघ उभा राहतील आणि सरकारला स्वतःच्या खुर्शीपासून वंचित व्हावं लागेल. एवढंच बोल. आपण आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तरी भलेही सरकार सोबत कितीही प्रस्थापित मोठे मराठा असू द्या, सर्वसामान्य मराठ्याच्या जीवावर नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार व देवेंद्र फडणवीसचं आणि शिंदे सरकार महाराष्ट्रातलं हे आम्ही 2024 काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काय सांगाल आपली मादळमोही इथे गाडी फोडल्याचं माहिती येते काय संदर्भ? मादळमोही इथे आज मोहिमाताची यात्रा होती, त्या यात्रेला मी दर्शनाला गेलो होतो आणि खूप मोठी गर्दी असल्यामुळं आम्ही पायी 1 किलोमीटर मोहिमाता मंदिराकडे गेलो आणि माझ्या गाडीमध्ये पेशंट होतं आणि त्या पेशंटला दवाखान्यामध्ये सोडण्यासाठी माझा ड्रायव्हर चालला होता. तर गेला असतानाच काही लोकांनी त्याला मुलांनी अडवलं. अडवल्यानंतर मग त्या लोकांना समजलं की ह्याच्यामध्ये पेशंट आहे, पण तोपर्यंत एका लहान मुलाने दगड मारला आणि माझ्या गाडीचा छोटा काच फुटला. आणि नंतर मग ते त्यांनी पाहिलं पेशंट आहे म्हणून आणि पेशंट असल्यानंतर माझी गाडी येऊन माहीत झालं आणि त्यांनी ती गाडी सोडून दिली. वास्तविक सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्येच नाही, गेवराई तालुक्यामध्ये सगळ्यांना माहीत की कैलासवासी विनायकरावजी मेटे साहेब यांच्यावर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा मी केलेला आहे. विदिन आपल्या दिल्लीलासुद्धा मी आपल्या मराठा आरक्षणासाठी मेटेसाहेबवर फिरलेलो आहे, त्यामुळे माझी गाडी त्यांनी लगेच सोडून दिली आणि तोपर्यंत मी दुसऱ्या गाडीनं परत वापस आलो. माझी गाडी नंतर आली. मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांना गावबंदी, आता असं वाटतं की आपल्याला त्या संदर्भातूनच असं हे काय झालं असं? मला तर आत्तापर्यंत कुणी अडवलं नाही, मी सारखं फिरतो आहे, परंतु त्या पोरांचा गैरसमज झाल्यामुळे त्यांनी लगेच माझी गाडी सोडली. पण एका लहान मुलाने दगड मारला आणि ती थोडीशी छोटीशी काच फुटलेली. वास्तविक मी तर अजून सतत फिरतोय, मला काही कोणी अडवलं नाही आहे. या प्रसंगानंतरही मराठा आंदोलन जे चालू आहे त्याला आपण यानंतर भेट देणार का? भेट देतच असतो मी. आता मला उद्या जरांगे पाटलाला भेट द्यायला जायचं, आजच जायचं होतं, परंतु काय बीडच्या कामामुळे मी गेलो नव्हतो.